मित्रा तू असं समजू नको, मी तुझा गुणगौरव करत आहे. पण मित्रा आज मी तुझ्याशी बोलणारच आहे. मित्रा तू आलास आणि वसुंधरेला हिरवं करून सोडलास. तुझ्या अस्तित्वाचा या वसुंधरेनं, मानवानं, प्राण्यानं, पक्षानं खूप उपभोग घेतला. पण याच्या बदल्यात तुला काय मिळालं? काहीच नाही ना? हो, काहीच नाही. मित्रा तुझं अस्तित्व कोणाला कळालंच नाही का? तू निस्वार्थपणे देत राहिलास, देत राहिलास, देत राहिलास. पक्ष्यांना सावली, आसरा, फळं, मानवांना विविध कामासाठी तुझा उपयोग. फक्त तुझ्याकडे देणं हेच गुण आहे का? आहे का? असेल तर हे मानवाने घेतला पाहिजे असं वाटते. तू ह्या गोष्टी सांगायच्या असतील तर सांग मानवाला. जाता जाता तुझंच बघ ना, आता तू चाललास तरीही तुझं देणं थांबलं नाही. तुझे हात आता मी पाहतो आहे, आभाळाकर आहे तुझे हात. काय सांगतोस? काय संदेश काय द्यायचा आहे तुला? असा तर संदेश नाही ना की प्राणी पक्षी सृष्टीसाठी तू आबाळाकडे हात वर करून पाणी मागतोय का? तसं असेल तर सांग मित्रा, सांग मित्रा. खरंच आजकाल मानव खूप मोठा विकास करत आहे, खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. त्याचा तुला गर्व वाटत नाही का? वाटत असेल कदाचित, पण दुःखही. मित्रा पूर्व कसं की मित्रा पूर्वी कसं की मोठे मोठे वृक्ष असायचे रस्त्याच्या साईडनं. ते वृक्ष एकमेकाच्या हातात हात घालून बसलेले असायचे आणि सावली द्यायचे, आसरा द्यायचे. आता ते वृक्ष या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळं नाहीसे झालेत. मित्रा ती सावली आता नाही आहे. पण तुला काही सांगायचंच असेल तर सांग. काय सांगणार आहेस? असं सांगणार आहेस का या रस्त्याच्या साईडनं मोठे वृक्ष लावा आणि सावली आसरा करून घ्या? ठीक आहे, सांगत असेल तर सांग या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रा मी काय दिलं तुला? काहीच नाही ना. पण असं समजू नको, मानव आता थोडासा जागृत झालेला आहे, काही प्रमाणात वृक्ष लावत आहे, लावत राहील असं अशी आशा आहे. होय मित्रा बराबर आहे, पण माझ्यासारखे मोठे वृक्ष व्हायला आणखी 100 वर्षे 50 वर्षे तर लागतील. पण आज लावतो आहे माणूस थोडेफार झाडं, ते लावू दे मित्रा. मित्रा आणखीन काही संदेश देणार आहेस तू? बरं ठीक आहे, असो मी हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. चल भेटूया मित्रा.